आजोबांची परवानगी घेऊन परदेशामध्ये शिकायला जायचं हे तर पक्क ठरलेलं, पण घरच्यांचा त्याला अजिबात पाठिंबा नाही. मग काय, आमची मीटिंग सुरू झाली. वेळ रात्रीची भोजनाची, स्थळ डायनिंग टेबल, आणि पात्र बाबा, मी आणि आई. म्हणजे एकूणतला असंच म्हणायचं आहे ना की या मुली परदेशामध्ये गेल्या तर एकतर अविवाहित तरी राहतात किंवा कुणाशीही लग्न करून मोकळ्या होतात. बाबा मी नाही ना तसं काही करणार. आई ग, ते तू मला काहीही सांगू नकोस. हां, आधी लग्न कर आणि मग त्याला कुठे जायचं आहे तिथे जा. ठीक आहे, मी लग्नाला तयार आहे, पण मला सप्टेंबर महिन्यामध्ये अमेरिकेला जायचं आहे, तेव्हा 31 ऑगस्टपर्यंत म्हणजे 1.5 महिन्याच्या आत माझं लग्न व्हायला हवं. 1.5 महिन्यात? अगं तो काय, गुरांच्या बाजारातून बैल का आणायचा आहे? तो सुद्धा चालेल, पण 1.5 महिन्याच्या आत. मला वाटलं आता आई आणि बाबा माझा नाद सोडून देतील, कारण ही काही सोपी गोष्ट नाही ना, 1.5 महिन्यात लग्न ठरवलं. आपण कसचं काय, आमचेच बाप ना ते. 15 दिवसातच परत आमची मीटिंग, वेळ तीच, रात्रीची भोजनाची, स्थळही तेच, डायनिंग टेबल, आणि पात्र नेहमीची यशस्वी, बाबा मी आणि आई. हां, बाबांनी एक फाईल काढली आणि त्या फाईलमधनं एक फोटोचा गठ्ठा काढला. आगे हा वसंत वामन पाटणकर, इकॉनॉमिक्स घेऊन एम ए झालेला आहे, बँकेमध्ये मोठ्या नोकरीवर आहे. इतकं निरखून बघण्याची काही गरज नाही, रूप सामान्य, वजन आणि उंचीसुद्धा बेताचीच आहे, पण लग्नानंतर 2 वर्ष बायको अमेरिकेत राहिली तर चालेल, हे महत्त्वाचं. हा गे, हा सुधाकर जोशी. आहे चांगला असा आहे, पण सध्या त्याचं ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय पदार्थांचं हॉटेल आहे आणि त्याला तसंच हॉटेल अमेरिकेमध्ये काढायचं आहे. म्हणजे काय बाबा, त्याला काय स्वयंपाकीण विपाकीण हवी आहे का काय? हाच प्रश्न मी त्याच्या बापाला विचारला तर मला म्हणाले त्याच्याकडे आधीच 4-5 स्वयंपाकिणी आहे, त्यातल्याच एका दिवशी याचं लग्न होऊन जाण्याआधीच मला त्याचं लग्न करायचं आहे. आणि हो, बायको अमेरिकेमध्ये असली तर तिथे हॉटेल काढणं जास्त सोपं. हे काय, संपले उमेदवार? नाही, पुढचा मधुकर वाडेकर. अहो मग त्याचा फोटो द्या की त्याची माहिती सांगा की. काय म्हणालीस, मधुकरचा फोटो हवा आहे, माहिती हवी आहे तुला? अगं आपल्या वाडेकरांचा मधुकर ओळखतेस ना? हो मग. आणि हो, तुमच्या बॅचमधला सगळ्यात हुशार मुलगा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचा थोरला भाऊ अमेरिकेमध्ये असतो आणि यालासुद्धा अमेरिकेला जायचं आहे. हां आगे, हा गोरे. बाबा द्या ती फाईल इकडे. मी बाबांच्याकडनं फाईल घेतली आणि माझ्या खोलीमध्ये गेले, कारण आता वरसंशोधन मलाच करायचं होतं ना. त्या दिवशी संध्याकाळी मी थोमासला आंघोळ घातली आणि त्याला त्याच्या खोलीमध्ये व्हिडिओ गेम्स लावून दिल्या. त्याला म्हणाले, वेन युअर पापा कम्स आय विल कॉल यू. संध्याकाळचे 8 कधी वाजले ते कळलंच नाही आणि दरवाज्यावरची बेल वाजली. क्रिस, 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 आज त्याचा चेहरा असा तणावग्रस्त का दिसतोय? बरोबर, तो खूप टेन्शनमध्ये आहे, खूप काम आहे ना फॅक्टरीमध्ये. ते काही नाही, त्याला कंपल्सरी नाऊमाखू घालून तीट लावून गाई गाई करायला लावलं पाहिजे. थोमास, युअर पापा. थोमास धावत बाहेर आला, क्रिससुद्धा बाहेर आला. त्याने थोमासला जवळ घेतलं आणि ते दोघंही जणं जेवायला बसले. क्रिसनं जेवायला सुरुवात केली एवढ्यात समोरच्या खिडकीतून त्याला आमच्या कंपाऊंडमधून एक गाडी जाताना दिसली. तसा तो उठायला लागला. मी त्याला म्हटलं, नो नो क्रिस, जेवताना असं उठायचं नाही.
आज्ञाधारक मुलासारखा परत बसला आणि त्यानं परत जेवायला सुरुवात केली. आणि आता त्या समोरच्या खिडकीतून त्याला आमच्या कंपाऊंडमधनं एकदम तीन चार गाड्या जाताना दिसल्या. तसा तो ताडकन उठला आणि बॅकयार्डकडे गेला. माम, आय विल शो पापा डेड पिकॉक. काय होतं हे समजायच्या आतच थोमास क्रिसच्या मागे धावला आणि क्रिसचा कधीही न चढलेला आवाज मला ऐका आला. नो नो थोमास, प्लीज डोंट कम आउट. यू हॅव टेकन अ बाथ, यू विल कॅच कोल्ड. गो गो, गेट इन साईड. आय सेड गेट इन साईड. माम माम, पापा शोड मी. पप्पानं मला ढकललं. वेर इज पप्पा, वेर इज पप्पा? ही हॅज गॉन टू गराज. गराज? ओ माय गॉड, ही मस्ट हॅव गॉन फॉर द गन्स. रक्ताचा एक ओघळ त्याच्या कपाळामधनं निघून डाव्या डोळ्याच्या कोंबडीत उतरला होता आणि तिथून तो खाली ओघळला आणि उजव्या गालावर एक ठोट, एक रक्ताचा टिक्का अगदी तीट लावल्यासारखा. तो घरी आला त्याच वेळेस माझ्या मनात आलं होत कि त्याला कंपल्सरी नाव मागू घालून काही काही करायला लावलं पाहिजे. क्रिस, क्रिस. स्वतःच पोलिसांना फोन केला. अनैसर्गिक मृत्यू, करोनर्स केस, सगळंच संशयास्पद होत. अशा वेळेस पोलिसांना सगळ्यात जास्त संशय असतो तो जवळच्या व्यक्तींबद्दल. म्हणजे कोण? तर मी आणि थोमास. कसून कसून चौकशी झाली, भरपेळ वाटून निघाले मी. मला यातलं काहीही माहीत नाही, मला यातलं काहीही माहीत नाही. पोलिसांना हे पटलं पण खूप उशीर झाला होता. मग माझंच मन मला स्वस्त बसू देईना. हे नेमकं काय घडलं? कोण होता माझा नवरा? त्यानं असं काय केलं होतं की त्याला गोळ्या चाडून ठार मारण्यात आलं? मी क्रिसच्या आईकडे, म्हणजे मारियाकडे गेले. कुठून निघाले आणि कुठं येऊन पोचले? तिकडे जी आर ई आणि टोफेलच्या परीक्षा दिल्या तर इथे फ्लोराला गांजाची सिगारेट. पण एक मात्र बरं झालं की माझा पिंड भारतीय आहे आणि संपूर्ण आयुष्य अमेरिकेमध्ये गेलं हे तर त्याहूनही चांगलं झालं. मधुकरचे आणि माझे घटस्फोटानंतरचे संबंध, माईकच्या आई वडिलांची सासूसासऱ्यांची केलेली सेवा, दत्तक मुलांना मिळवून दिलेलं आईपण, थोमासचं ते आजारपण आणि त्यावेळेसचा तो जीवघेणा काळ, सॅलीला मिळवून दिलेले तिचे हक्क, ब्रायनची अचानक घडलेली सेवा,
आणि फ्लोराची आणि तिच्या मुलाची घडवून आणलेली भेट. मला सांगा, मी जर का जन्मानं अमेरिकन असते तर हे असंच घडलं असतं का हो? किंवा समजा मी भारतात असते तर या सगळ्यांच्या नातेवाईकांनी मला हे सगळं करू दिलं असतं? मला माहीत नाही आणि सांगताही येणार नाही. पण एक मात्र खरं की माझी भारतीयत्वाची नाळ मात्र अजूनही तुटलेली नाही. माझी आई आजारी असते, इथेच राहते. तिच्यासाठी मी साता समुद्रापलीकडून धावत धावत इथे येते. तिचं सगळं मार्गी लावल्याशिवाय मी इथून जात नाही. कितीतरी वेळा मी तिला म्हटलं की अगं बाई, अमेरिकेला चल, अमेरिकेला चल. मला काय म्हणाली माहिती आहे? येत नाही. तुझं तू बघ, माझं मी बघीन. काय म्हणायचं हिला? माझीच आई ना, मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट. आता एकदा मला म्हणाली, आपण थोमासची मुंज करूया का? काय म्हणालीस? थोमासची मुंज? हो, इथे भारतामध्ये. अगं सगळेजण येतील मुंजीला. अगं एवढ्या मोठ्या थोमासची आणि मुंज करूया. थोमासची मुंज करूया. ठीक आहे, थोमासचीच मुंज चालली आहे ना आईसाठी. आता ही मुंज झाली ना की प्रॉपर्टीच्या कागदांवरती सह्या करीन आणि अगदी अगदी आरामात अमेरिकेला जाईन. आपण सारखं काहीतरी करत राहिलं पाहिजे, थांबायचं नाही. हिंगण्याचे आजोबा काय म्हणतात? जो थांबला तो संपला. पण मी नाही संपले. पण हे सगळं करत असताना अनेक वेळा उन्मळून पडले, कोसळून पडले. पण या सगळ्यामधनं परत उभं राहण्याची शक्ती ही स्त्रीमध्येच असते. किती भारतीय स्त्रिया आपल्यातल्या या परमेश्वरी ऊर्जेचा सन्मान करतात आणि किती अवेळी विझून राखेच्या ढिगाऱ्यासारख्या पडून राहतात. पण या राखेच्या ढिगाऱ्यातून फिनिक्स पक्षासारखी भरारी मारून आपल्याला आपलं नवं आयुष्य कोणत्याही क्षणी सुरू करता येईल. हिंगण्याचे आजोबा काय म्हणायचे? आपण चालायला सुरुवात केली की मार्ग आपोआप तयार होतो. अरे मेल्यानंतर यातलं काहीही आपल्या बरोबर येणार नाही. आत्ता आपण जिवंत आहोत, आपल्यामध्ये शक्ती आहे. आपल्या आजूबाजूला जे काही आहे तीच आपली खरी कमाई. आता मला सांगा, माझ्या या थोमासच्या मुंजीला कोण कोण आलं? माईक, लिलियन, डोनल्ड, माझी सगळी मुलं, मारिया वय वर्ष 93, थोमासची सख्खी आजी, वाडेकर कुटुंबीय, दामले कुटुंबीय, तुम्ही सगळेजण आणि अशोक भाऊजी तर डायरेक्ट अमेरिकेवरूनच इथे आले. मग मला सांगा, ही राष्ट्रीयच नाही तर ही आंतरराष्ट्रीय एकात्मता कुणाच्या नावावरती जमा होणार? अर्थातच सौदामिनी दामले वाडेकर मुल्हर लीन. He chats.